आज आपण चाललोय कर्जत मधील कॅम मॅक्स येथे. कल्याण ते कर्जत हा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे. कर्जत स्टेशन पासून जवळपास 40 मिनिटाच्या अंतरावर कॅम मॅक्स हे ठिकाण आपल्याला भेटेल. आजूबाजूचा निसर्ग हा कॅम मॅक्सची शानच वाढवतो. पाच मिनिटाचा रस्ता पार केल्यानंतर आपल्याला समोर दिसतं ते पाण्यातून नावेतून जायचं ते थेट कॅम मॅक्स येथे. ड्रोनने टिपलेलं हे निसर्गाचं आजूबाजूला दिलेलं कॅम मॅक्सला वरदान अद्भुतच. विविध प्रकारच्या टेंटची इथे सुविधा केलेली आहे. फॅमिलीसाठी, फ्रेंड्स लोकांसाठी एसी टेंट, संध्याकाळचा चहा, कॉफी, हवा असेल तसा ब्रेकफास्ट हे कॅम मॅक्स आपल्याला पुरवते. निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवायचा असेल तर कॅम मॅक्स हा उत्तम ऑप्शन आहे. आपल्याला हवं असेल तसं चायनीज, व्हेज, नॉन व्हेज असे सर्व प्रकार तेथे आपल्याला उपलब्ध करून दिले. विविध प्रकारचे गेम्स सुद्धा त्यांनी इथे आपल्यासाठी ठेवलेले आहेत. तिथे वेगवेगळे आर्ट वर्क ही आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळ आणि कॅम मॅक्स हे नातंच वेगळं. जशी जशी संध्याकाळ आणि रात्र होत जाते तसं तसं कॅम मॅक्सचं सौंदर्य अजूनच वाढत जातं. रात्री आपल्या मनोरंजनासाठी लाईव्ह म्युझिक आणि डान्स ही कॉन्सर्ट सुद्धा ठेवण्यात आलेली आहे.
रात्रीच्या जेवणाची सुद्धा उत्तम सोय येथे आहे। हा आपण ड्रोनच्या साह्याने टिपलेला कॅम मॅक्सचा अद्भुत असा नजारा। दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आजूबाजूला दिसणारं हे निसर्गाच्या सानिध्यातलं सौंदर्य। सकाळी नाश्त्याची सुद्धा उत्तम सोय येथे आहे। वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा येथे अवेलेबल आहे, त्याचाही आनंद तुम्ही घेऊ शकता। कायाकिंग, अजून काही वॉटर स्पोर्ट्स इथे तुमच्यासाठी पेड सर्व्हिसवर अवेलेबल आहेत। काही फ्री मध्ये सुद्धा आपल्याला पाण्यातल्या ऍक्टिव्हिटी तुम्ही इथे करू शकता। अशा प्रकारे कॅम मॅक्सच्या सुंदर आठवणी मनात ठेवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला। पुन्हा एकदा बोट, रस्ता, ट्रेन असा प्रवास आणि मुंबईकडे जाणारा होता। मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून निसर्गाचं हे थोडा वेळ का होईना आपल्याला मिळालेलं अभेदपूर्ण दर्शन फारच दुर्मिळ। परतीचा प्रवास मुंबईकडे, खूप साऱ्या आठवणी मनात ठेवून।